ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीला भारतीयांसाठी आनंदाची बातमी, कोरोना लसीकरणासंदर्भात भारताकडून ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोना व्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। ब्रिटिश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो। फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालिक वापराच्या अधिकृत अर्जावर विचार सुरू आहे, त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे। भारत अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ द मेरिट पुरस्कार जाहीर केला होता। हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आंतरराष्ट्रीय झटका बसला। युके मधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने वर्ल्ड व्ह्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडला तब्बल 20,000 पाऊंड म्हणजे जवळपास 19,73,000 रुपये दंड ठोठावलाय। वर्ल्ड व्ह्यू मीडिया नेटवर्ककडे युके मध्ये रिपब्लिक भारताची जबाबदारी आहे। रिपब्लिकच्या युके मधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे। प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठवण्यात आलाय। सरकारकडून मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आली आहे। 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5% सवलत मिळणार आहे, त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे। बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे। तत्पूर्वी 3% मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे। प्रौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्वीकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणताही कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टाने दिला। न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी, न्यायमूर्ती अर्जित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील उत्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजप नेत्याची सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याने टीकेला सामोरं जावं लागत आहे। पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले। यानंतर पक्षाने तात्काळ चूक दुरुस्त केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले। आता अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ या सणाच्या निमित्तानेही राज्य शासनानं असंच काहीसं आवाहन जनतेला केलंय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व ख्रिस्त धर्मियांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलंय। राज्यभरातील महाबीज कर्मचाऱ्यांनी अखेर आपला बेमुदत संप मागे घेतलाय। 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी 9 डिसेंबर पासून महाबीज कर्मचारी संपावर गेले होते, मात्र सरकारने 7व्या वेतन आयोगाचे प्रत्येकी 35,000 अग्रिम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला। लोकसभा निवडणुकीत लावा रे तो व्हिडिओ म्हणत भाजपला अडचणीत आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत। राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे अशी टीका नेहमी केली जाते, पण यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेनी यासंदर्भात खलबत करण्यासाठी बैठक बोलावली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात मोठी चोरी झाली आहे। कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37,84,000 रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी काल परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।